नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या फंडातून मग ग्रामपंचायत सदस्य उमेश पाटील, शंकर खाडे, मनोजकुमार मोडगणकर यांच्या प्रयत्नातून स्मशानभूमीचे काम प्रगतीपथावर असून रस्त्याची सोय, दिवाबत्तीची सोय व पिण्याच्या पाण्याची सोय, साफसफाई इत्यादी कामे करण्यात आली आहेत। उमेश पाटील व सामाजिक वनीकरण विभाग व गावातील नागरिक यांच्या प्रयत्नातून वृक्ष लावण्यात आले आहेत, तसेच लोकांना बसण्यासाठी बाकांचे कामही प्रगतीपथावर आहे। यासाठी नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। मी उमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य बेडक। आज बेडक गावामध्ये हिंदू स्मशानभूमीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे। त्या स्मशानभूमीमध्ये आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमचे सदस्य मनोजकुमार मुंडुंगनूर तसेच माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून जनसुविधामधून रस्ते, वॉल कंपाऊंड अशा माध्यमातून आपल्या स्मशानभूमीला बेडक गावाला फंड भरपूर मिळालेला आहे व तो फंड तिथे आम्ही चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरने चांगलं काम करून ती स्मशानभूमी चांगली रूपास आलेली आहे। आता आतील सर्वच रूपरेषा आम्ही गावकऱ्यांच्या मदतीतून स्वखर्चातून आतील झाडे लावण्याचे काम, बोरवेलवर मोटर बसवण्याचं काम अशा स्वरूपामध्ये कामं सुरुवात केलेली आहेत। ह्यामध्ये लोकवर वर्गणीतून काही लोकांनी झाडे दिलेली आहेत। मी स्वतः खर्च करून झाडे लावण्याचं काम व आतील साफसफाईचं काम केलेलं आहे। तरी मला गावकऱ्यांना एक विनंती आहे माझ्याकडून की आपण ज्या वेळेला आपल्या कुटुंबातील व्यक्तीची रक्षाविसर्जन असते त्या दिवशी आपण त्यांच्या आठवणीसाठी एक झाड लावावे व आपली स्मशानभूमी हिरवाई करावी अशी मी बेडक ग्रामपंचायतच्या वतीतून व ग्रामस्थांच्या सर्वांना नम्र विनंती करतो आणि सर्वांनी मिळून आपली स्मशानभूमी चांगली स्वरूपात ठेवावी व चांगली सुंदर अशी स्मशानभूमी आपली बेडगावात नावारूपास यावी ह्या वतीने मी सर्वांना विनंती करतो।